राहुलचा पेशंट भटनागर, त्याचा पाय ॲम्प्यूट करावा लागतोय. क्लिनिकवर मोर्चा नेला जातोय आणि अशा वेळी राहुलला एकटं वाटावं अशी परिस्थिती निर्माण केली जाते. मानलं तुम्हाला लताबाई देशपांडे, मानलं. पण राहुलला एकटं वाटून काय होणार? त्यामुळे त्याच्या आणि रश्मीच्या संबंधात सुधारणा कशी काय होऊ शकते? आई, गॅरी कास्पारोव टेनिस प्लेअर आहे की चेस प्लेअर? चेस प्लेअर. येस. का रे? मी बेट जिंकलो, आत्यावर बेट लावलेली. ती म्हणत होती की तो टेनिस प्लेअर आहे. ये. या घरात सुद्धा आहे चेस प्लेअर, ग्रँडमास्टर लताबाई देशपांडे. रमेशला कळवायला पाहिजे गेम खेळला जातोय. राहुल, काय झालं? राहुल क्लिनिकवर मोर्चा आला होता. राहुल, राहुल मला खरंच माहिती नव्हतं. तुला काय वाटतं? मला माहिती असतं तर मी आले नसते. राहुल, मी तुला अशा सिच्युएशनमध्ये एकट्याला नाही सोडणार. अरे, आज सकाळपासून बाबांचा दुसरा पायही खूप दुखत होता. मी त्यांना इतक्या वेळा सांगून बघितलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. राहुल, मी खरं बोलतीये. राहुल, प्लीज बिलीव्ह मी. या क्षणापासून माझा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. राहुल, मैत्री, प्रेम, लग्न, माया, ममता असल्या काही गोष्टी नसतातच या जगात. माणूस एकटा असतो, फक्त एकटा. आणि यापुढे मी ठरवलंय, यापुढे आता मी एकटा राहणार. सो प्लीज लीव मी अलोन. राहुल प्लीज. नेहा, आय सेड प्लीज लीव मी अलोन. बबन, हां हां. अरे, त्या पेशंटचे केस पेपर्स हां दिले तुला राहुलनी? अरे वा वा. मग आता आपण असं करूया, एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडून ते नीट तपासून घेऊया. बाकीचा स्टाफ काय म्हणतोय ग? नाही म्हणजे गडबड गोंधळ वगैरे नाही आहे ना काही? हां हां. काय नाही का, आता तू एकच काम करायचंस. हां, ते केस पेपर्स पाठवून दे माझ्याकडे. हा, अगदी लवकरात लवकर. काय रे कुमार? मी जाऊन आलो क्लिनिकला. हा, पण काय राडा नाही, काय नाही, सगळं एकदम शांत शांत. अरे, असं काय करतोय? तो उद्देश नव्हताच. मुळे राहुलला फक्त त्याची जागा दाखवून द्यायची होती. भेटला राहुल तुला? नाही, मी मुद्दामूनच नाही भेटलो. तो पुन्हा म्हणणार की काय तमाशा बघायला आला का वगैरे वगैरे. राहुलने केस पेपर्स दिलेत पण मिस बबनकडे. बबनकडे? अरे, बबन म्हणजे ना शपथ. काय, इतकी मेहनती आहे पण तितकीच वेंधळी आहे बघ. आता तू होतास ना तिथे, तुझ्या हातात नाही का द्यायचे केस पेपर्स लगेच? आता कुणाला तरी पाठवेल, नाही तर स्वतः येईल लगा लगा घेऊन. बर, गीता कुठे? गीता काय, गीता तुमच्या खोलीत आहे. आता तिकडे मोर्चा जाणार म्हणजे मग इकडे टेन्शन नको का? आय एम युअर आहे. माझं गोडबोले साहेबांशी झालेलं बोलणं मनीषाने काय ऐकलं नसेल? आई राहुलला पुन्हा घरी आणायचा प्रयत्न करतायत आणि नेहाला राहुल पासून दूर करून त्याला एकटं वाटावं असं प्लॅनिंग आहे. माय गॉड, काय डेंजर बाई आहे ही मनीषा. काय? मगाशी मी फोनवर जे काही बोलत होते ते तू ऐकलंयस? नाही, मी काही नाही ऐकलेलं. खरंच मला काही माहिती नाही.
का तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचारताय? तू काहीही ऐकलेलं नाहीयेस? नाही, मी नुकतीच आले होते ना, ते टेरेसवरती कपडे वाळत घातले आणि मग टेरेसवर तर एकही कपडा वाळत पडलेला नाहीये. हा हा, ते मी असंच बोलून गेले. म्हणजे काय झालं, मी तुमच्या इथे आले आणि तुम्ही एकदम प्रश्नांची सरबत्तीच चालू केलीत ना. का आलीस, कधी आलीस, कशासाठी आलीस? मी गोंधळून गेले. म्हणजे मला असं जाणवलं की मी तुमच्या इथे आलेली तुम्हाला आवडलं नाही आणि मग मी खोटं बोलून गेले. पण आई, मला खरंच काही माहिती नाही आहे. आणि तुम्ही असं काय बोलत होतात की जे मी ऐकू नये? मनीषा, अगं तू मला चांगली ओळखतेस आणि मीही तुला चांगली ओळखते. मगाशी फोनवर मी जे काही बोलले ना, ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तू त्याची वाच्यता केलीसच तर ते मला लगेच कळेलच आणि मग मात्र तुझी खैर नाही. आई, अहो मला खरंच काही माहिती नाही आहे. तुला बजावून ठेवतीये. ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. समजा या गोष्टीची तुझ्याकडून वाच्यता झालीच तर त्याच्याकडून म्हणजे कुणाकडून ते कळलंच आहे तुला, त्याच्याकडून त्याची इमिजिएट रिॲक्शन येईल आणि ती तर मला कळेलच. तेव्हा मनीषा देवी, तोंड बंद ठेवायचं, कळलं? हे बघ रश्मी, तू उगाचच घाबरतेस, काहीही कारण नाही आहे त्याचं. कशाला टेन्शन घेतेस तू? आणि हे सगळं प्रकरण तुझ्यावर शिकायचं तर काही कारणच नाही आहे. आणि आईनी हा मोर्चा न्यायला सांगितलं म्हणजे त्याच्या मागे त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना. आणि बघ, अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं ना तर राहुल सुद्धा या मॅटर मधून सही सलामत बाहेर पडणार असंच मला वाटतंय. बबनशी अत्यंत कॉन्फिडेंटली बोललाय तो. तुम्ही होता तिथे? नाही, मी नव्हतो, पण राहुलशी बोलणं झाल्यावर बबन भेटली होती मला, तिने सांगितलं मला. भटनागर साहेबांच्या केस पेपरची कॉपी सुद्धा बबनला दिली आहे राहुलने. याच्यावरून हे स्पष्ट होत आहे ना की त्याची काही चूक नाही आहे. खर तर याबाबत रश्मी तुलाच जास्त माहिती. हो, तू उगच टेन्शन घेतेस. ती होती तिथे? कोण? बबन ना. बबननेच सांगितलं मला हे सगळं, ती तिथंच होती ना. नाही, बबन नाही, डॉक्टर नेहा. नेहा? नाही, म्हणजे मला माहित नाही, काय मी आतमध्ये गेलो नाही, मला आईने तसंच सांगितलं होत. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम. पांडुरंग पांडुरंग. बोला बाई. हे घ्या पुन्हा पत्र तुमच्यासाठी. हा, काय हालत करून टाकले ह्या बाईची. लताबाई देशपांडे द ग्रेट. या मनीषाची फक्त एक कुरियर वाली बाई करून टाकली. हा, पण रमेश कुलकर्णी, तुम्ही जरा जपून यांच्यापासून. पांडुरंग पांडुरंग. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकारा. अरे, आला तुम्ही? हो. अरे, सावकाश सावकाश सावकाश. कशी आहेस तू? बरी. छान, अशीच बरी राहा म्हणजे मला सुद्धा खूप बरं वाटेल. बरं, मला पाणी हवंय, चहा हवाय, मिळणार आहे का? आणते. सावकाश जा, सावकाश ये. हा, जा. तू सावकाश येईपर्यंत मनीषा बाईसाहेबांनी दिलेला खलिता वाचतो. आता काय लिहिलंय?
आई आणि डॉक्टर नेहाचे वडील गोडबोले यांची युती. अहो अग काय हे रंजू, तुला सांगितलं होतं ना सावकाश म्हणून. अहो पण चहा तयारच होता. बर बर, कशी आहेस तू? बरी आहे. अहो रोज नामस्मरण करते ना मी. हो मनातल्या मनात. शाबास शाबास रंजू. हे बघ, मनातल्या मनात नामस्मरण केल्याने मन कसं निर्मळ राहत. तू थांब, मी आलोच. अहो पण चहा घेतो, थोडा वेळ ठेव, आलो पटकन येतो. बस तू बस. आई एवढं सगळं कशासाठी करतायत? कशासाठी म्हणजे? ते येणार नाही ते नाहीतच, पण इतर प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. आता त्या भटनगरच्या केसचा प्रॉब्लेम झालाय आणि हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता एनर्जी किती वेस्ट होते. पण राहुलच्या घरी येण्याचं काय? आईना किती कॉन्फिडन्स होता, राहुल घरी येईल घरी येईल, पण नाही आला. आता माझीच इच्छा नाही आहे त्याच्याबरोबर संसार करायची. आई सोनाली, डॉक्टर हंडीचा फोन आला होता तुझ्यासाठी. तिने विचारलं तुझे बाबा घरी आले का. मग तू काय म्हणालीस? मी म्हणाले नाही, तर ती म्हणाले की काल रात्रीच बाबांनी घर सोडलं. काय? राहुलने नेहाच घर सोडलं? आजी आजी, बाबांनी डॉक्टर अंडीच घर सोडलं. तुला कसं कळलं? डॉक्टर अंडीचा फोन आला होता. हो काय करस मी? नेहाच घर सोडलंय पण इथेही आले नाहीत ते. अगं तुमच्या फ्लॅटवर गेला असणार तो. आई मी फोन करून बघू का? नाही नाही नाही, अजिबात फोन करायचा नाही. रश्मी मी तुला काय सांगितलंय मागे, हे बघ राहुल घरी परत यावा यासाठी प्रयत्न आपण जरूर करायचे, पण आपली किंमत कमी करून नाही. हे बघा, तुम्हाला त्याची गरज आहे असं जर त्याला कळलं ना तर तो जास्तच आडेबिडे घेईल. अजिबात फोन करायचा नाही. राहुलने नेहाचं घर सोडलंय यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. आई तुम्ही करून बघता का फोन? अगं मी फोन करणं बरं नाही दिसणार. मी करू. पण तुला नंबर माहितीये? हो. हॅलो आजोबा, सोनाली बोलते. कोण सोनाली? बोल बेटा, कशी आहेस तू? मी बरी आहे, तुम्ही कशी आहात? एकदम फर्स्ट क्लास. काय गे बाबा, आले का घरी? नाही ना, म्हणून तुमच्याकडे फोन केलाय मी. तुमच्या घरून निघाले ना ते? हो मी प्रॉमिस केलं होतं ना तुला तसं. थँक्स आजोबा. अगं पण बाबा अजून घरी आले नाहीत म्हणतेस म्हणजे मग? नाही नाही आजोबा, तुम्ही काळजी करू नका. अच्छा अच्छा बरं ठेवू. एक मिनिट हा, एक मिनिट सोनाली, पण बाबा घरी आले ना की मला कळव, कळवशील ना? हो हो नक्की करेन. थँक्स वन्स अगेन. बाय आजोबा. ओके बेटा. कन्फर्म न्यूज. आई राहुल घरी येईल ना? हो. हॅलो. हा मी बोलतोय. मी म्हणजे कोण? अहो आपण एकमेकांचं नाव घेणं टाळलं पाहिजे, नाव न घेता बोललं पाहिजे. युती टिकवण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता आहे. रमेशजी, अहो कुठून बोलताय तुम्ही? तुम्ही आता तर घरात आलात ना? अहो मी घरातूनच बोलतोय. घरातून कसं शक्य आहे? काय आहे, भ्रमण दूरध्वनी पकडणार यंत्र माझ्या हातात आहे म्हणून. म्हणजे? म्हणजे अहो मोबाईल सेलफोन घेतलाय मी. मोबाईल वरून बोलताय तुम्ही? हो. काय आहे ना की असं चिठ्ठ्या चपाट्या पाठवणं किती दिवस चालणार, ते बरं नाही हो. असा लेखी पुरावा मागे सोडायचा नसतो कधी, आणि त्यात तुम्ही मला पत्र लिहिणार कोणी बघितलं वगैरे म्हणजे छे 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 छे, ते बरं नाही दिसणार. त्याच्यापेक्षा हे मस्त आहे ना फोन. कुठून बोलतोय, कोणाशी बोलतोय, कुठल्या विषयावर बोलतोय, कुणालाही काहीही कळणार नाही.
तुम्ही घेऊन टाका एखादा मोबाईल. आम्ही श्रीमंत नाही तुमच्यासारखे. श्रीमंत? ओ आय सी. नाही मी ऐकून आहे की मनोजची आजकाल वर्कमय खूप चांगली होते म्हणून. छे छे काहीतरीच काय सांगायचं नाही आहे. ठीक आहे ठीक आहे, नका सांगू, जाऊ दे. हा तर मी काय म्हणत होतो की तुमचं पत्र वाचलं, छान आहे, सुंदरच, अक्षरही छान आहे तुमचं. यात आपल्याला करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. रमेशजी नाव घेऊ नका हो, नाव घेऊ नका हो. सॉरी सॉरी चुकले. अहो आपल्याला यात वाव भरपूर आहे हे मलाही कळतंय, पण कसं करायचं? आईंनी मला दम देऊन ठेवलाय ना. नाही नाही ते तुम्ही माझ्यावर सोडा. गाडी कुठे कशी आणि केव्हा टाकायची ते मला कळतं, ती मी बरोबर टाकतो. तुम्ही फक्त मी सांगीन तसं करत जायचं बस. बघा मनोज आला की त्याला मला जरा भेटायला सांगा. मनोजला तुम्हाला भेटायला सांगू? नाही नाही नको, प्लॅन चेंज. मनोज स्वतःहूनच मला भेटायला येईल असं काहीतरी करतो मी. मनोजला यात ओढू नका हो, गडबड होईल. अहो तुम्ही फार करू नका बडबड, मग अजिबात होणार नाही गडबड. शाईला कोणीतरी आलं वाटतं. हॅलो, मी डॉक्टर राहुल देशपांडे बोलतोय. लताबाई देशपांडे आहेत का? राहुल भाऊ तुम्ही? दे ना, वाट कोणाची बघते? एक मिनिट. आई तुमचा फोन आहे. हॅलो, हॅट्स ऑफ टू यू, ग्रेट. कोण बोलतोय? मी डॉक्टर राहुल देशपांडे बोलतोय. लताबाई देशपांडे तुमच्या प्रतिनिधी आल्या होत्या क्लिनिक वरती मोर्चा घेऊन बोंबलत. राहुल देशपांडे हाय हाय, राहुल देशपांडेचा धिक्कार असो. सांगा ना असं काय गुन्हा केला होता मी? राहुल, ए राहुल. अहो काहीही बोलू नका हो तुम्ही. डॉक्टर राहुल देशपांडे गोल्ड मेडलिस्ट, त्याच्या क्लिनिकवर मोर्चा, राहुल देशपांडेचा धिक्कार कशासाठी? कशासाठी नाही मला माहिती आहे ती भटनागरची केस, पण त्या बाबतीमध्ये मी कुठलाही हलगर्जीपणा दाखवलेला नाही. मग मला असं वाटणं स्वाभाविक नाही की माझ्या माणसानं माझ्या बाजूने उभं राहून माझ्या बाजूने बोलावं म्हणून. म्हणून मी बोललो रश्मीशी. माझं काय चुकलं त्याच्यामध्ये सांगा ना? माझा काय अपराध होता म्हणून माझ्या क्लिनिकवरती मोर्चा पाठवला तुम्ही? आहे आहे उत्तर आहे. This is not fair, Latabai Deshpande. This is not just fair. Rahul. Hey, Rahul. Hey, bag. Rahul, are you going to say something? What are you going to say? What are you going to say? I'm going to say something. I'm going to say something. I'm going to say something. Rahul Deshpande is a dhikkar. Rahul Deshpande, hi. Rahul Deshpande. काय काय झालं? अरे जरा राहुलच्या घरी जातोस, मला लक्षणं ठीक नाही वाटत आहेत रे त्याची. म्हणजे? अरे मोर्चा गेला ना, भयंकर डिस्टर्ब झाला रे. मला काय वाटतं आपल्यापैकी कोणीतरी त्याच्याजवळ आता असायला पाहिजे रे. तू जातोस? पण आई कुमार प्लीज.
आणि तू टेन्शन नको घेऊ प्लीज, मी जातो.